अमरावती जिल्ह्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा बोलबाला दिसून येत असून काँग्रेसचा 60% ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला आहे. 18 जानेवारीला जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया तहसील स्तरावर पार पडली. यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडाला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा बोलबाला दिसून येत आहे. जिल्ह्यात काँग्रेसने 60% जागांवर विजय मिळवत स्वतःचा गड कायम ठेवलेला आहे. दर्यापूरमध्ये 35 ग्रामपंचायतीवर, तिवशामध्ये 23 ग्रामपंचायतीवर, चांदुरीमध्ये 17 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपलं सिक्कामोर्तब केलेलं आहे. तसेच धामणगाव रेल्वे येथील 30 ग्रामपंचायतीवर, तहसीलपूर येथील 25 ग्रामपंचायतीवर, मोर्शी येथील 25 ग्रामपंचायतीवर, वरुड येथील 30 ग्रामपंचायतीवर, धारणी येथील 14 ग्रामपंचायतीवर, तर चिखलदरा येथील 14 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने सिक्कामोर्तब केलेले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सामान्य मतदाराने काँग्रेसच्या बाजूने कल दिला असल्याचं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. जिल्ह्यात 500 काहीतरी ग्रामपंचायतची होत्या, त्यातल्या 60-65% ग्रामपंचायतीचा काँग्रेसच्या लेवलवर आल्या, काँग्रेसच्या आल्यात. आणि बी जे पीचा एखादे 2 तालुके सोडले तर सर्वेकडे धुवा झाला. आणि माझा स्वतःचा तालुका चांदूर बाजार तालुका आहे, त्याच्यात 41 ग्रामपंचायत होत्या, 30-32 ग्रामपंचायता त्या काँग्रेसच्या आल्या आणि एक हाती सत्ता आली आहे. आणि तिथे विरोधात प्रहार होती, प्रहारचा बरेच ठिकाणी धुवा उडाला आहे. आणि जे काही बी जे पी आहे ते बी जे पीचा तर काही आमच्या इकडे एखाद्या 2-3 गाव सोडले तर कुठं काही विषय सध्या काही दिसत नाही आहे. अचलपूरमध्ये तीच परिस्थिती आहे. दर्यापूरमध्ये आमच्या आमदार बळवंतराव वानखडेंनी चांगला सहभाग घेऊन चांगलं लक्ष दिलं, म्हणून काँग्रेसच्या अंजनगाव आणि दर्यापुरात कमीत कमी 65-70% ग्रामपंचायत आमच्याचकडे आहे. पूर्ण आकडा आणि लिस्ट पाहिजे असेल तर पूर्ण चांगल्या पूर्ण तुम्हाला 5-6 वाजेपर्यंत मिळून जाईल. पण 65-70, 60-70 दरम्यान टक्के काँग्रेसच्या जिल्ह्यावर झेंडा लागला ग्रामपंचायत. एकंदरीत मागील काळामध्ये सामान्य म्हणजे ग्रामपंचायतला वोटिंग करणारे सामान्य मतदार असतात, शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. जे काही शासनाचे आतापर्यंत जे निर्णय झालेले आहेत, धोरणं झालेले आहेत, याला उत्तर देण्याचं काम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालं असं वाटतं का? बिलकुल, कारण महाराष्ट्राची सरकार आहे त्याच्यावर शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनता, दलित असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, हा यांच्यात चांगल्या भावना आहे आणि खुश आहे. आणि गेल्या काही दिवसापासून 14 सेंटरमध्ये जे काही बी जे पीचं गव्हर्नमेंट आहे त्याच्यावर लोकांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुराचा, कामगारांचा भयंकर रोष दिसून राहिला. कारण शेतकऱ्यांच्या विरोधी, कामगारांच्या विरोधी, सामान्य जनतेच्या विरोधी निर्णय आजपर्यंत मोदी सरकारनं लादले, त्याचा राग म्हणून हा आम्हाला लोकांनी कल दिला आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.